सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मोहिनी, आपण पाहता आज न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात देश विदेशासह महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये। दक्षिण सोलापूर तालुक्यातील जवळपास 50 आजी माजी भाजपच्या सरपंचांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये थेट हैदराबादमध्ये BRS पक्षात प्रवेश केला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यात 91 ग्रामपंचायती आहेत, त्यातील जवळपास 50 ग्रामपंचायतींनी आता BRSची वाट धरली आहे। जवळपास 60 गाड्यांच्या ताफ्यासह 350 कार्यकर्ते काल हैदराबादमध्ये BRSला समर्थन देण्यासाठी दाखल झाले होते, त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी सहकार मंत्री यांना मोठा हादरा बसलाय। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मोजेबंद सारोळा येथील 27 आदिवासी पारधी जमातीचे नागरिक आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत। त्यांनी प्रशासनास 15 तारखेच्या आत मागण्या मान्य झाल्या नाही तर नवी दिल्ली येथील लाल किल्ला येथे जाऊन सामूहिक आत्मदहन करणार असल्याचं सांगितलंय। बीडमधील अंतर्गत रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे। दुरावस्त झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती मान्सूनपूर्व होणं अपेक्षित होतं, मात्र नगरपालिका प्रशासन यासह संबंधित प्रशासनाचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे, त्यामुळे बीड शहरातील मोंढा रोडवर मनसेने खड्ड्याभोवती रांगोळी आणि खड्ड्यात झाडे लावून लक्ष वेधले आहे। धारदार कोयता घेऊन शहरात दहशत निर्माण करणाऱ्या दोघांविरुद्ध दौंड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। कोयता घेऊन दहशत माजवत असताना पोलिसांनी राकेश टिळक जगताप, सचिन सुरेश नलावडे या दोघांना अटक केली आहे। शहरातील सिद्धार्थनगर येथे धारदार शस्त्र घेऊन हे दोघे फिरत होते। बीट मार्शल 6 पोलीस फौजदार चौधरी हे पेट्रोलिंग करत असताना ताब्यात त्यांना घेतलंय। दोघांकडून एक कोयता जप्त करण्यात आलाय। याबाबत अक्षय बाळू घोडके पोलीस कॉन्स्टेबल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। आज मुक्ताईनगर शहरामध्ये सर्वपक्षीय महिलांच्या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मूक मोर्चामध्ये महाविद्यालयीन तरुणी, प्रशालेतील विद्यार्थिनी आणि महिलांनी काळ्या फिती बांधून हजारोच्या संख्येने सहभाग नोंदवला आहे। मुक्ताईनगर शहरातील परिवर्तन चौकातून ह्या मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे। या मूक मोर्चा शहरातील तहसील कार्यालयावर जाऊन या मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाले। या ठिकाणी विद्यार्थिनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली आहेत। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। सरकारी बांधकाम कार्यालयामध्ये बांधकाम कामगारांचे कामे करून घेण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगारी रुजू करण्यात आले होते। त्यांचा कालावधी समाप्त झाल्याने त्यांना कामावरून कमी करण्यात आले होते, मात्र शासनाने नेमलेल्या कंपनीमार्फत काही कर्मचाऱ्यांना रुजू करण्याचे आदेश देण्यात आले आहे। तरीसुद्धा सरकारी कामगार अधिकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। आज एरंडोल भडगाव आणि मणिपूरच्या घटनेबाबत महिलांनी काळ्या फिती लावून मुक्ताईनगर शहरामध्ये विराट मूक मोर्चा काढला होता। या प्रसंगी समारोपाच्या वेळी एकनाथ खडसे यांनी मनोगत व्यक्त केले। आजच्या या विराट मोर्चाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे। याचा अर्थ असा आहे की स्त्री शक्ती जागरूक झालेली आहे। समाजामध्ये जर काही वाईट गोष्टी घडल्या तर त्याचा निषेध रस्त्यावर उतरून करण्याची महिलांची तयारी आता दिसायला लागली आहे। लोकशाही प्रधान देशांमध्ये महिलांची गल्लोगल्ली नग्नधिंड काढली जात असेल तर मला वाटतं आम्हाला हे सगळं शोभणार नाही। एकनाथ खडसे यांनी केंद्र सरकारवर यावेळी ताशारे मारलेत। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आमदार सचिन अहिर यांचा कार्य अहवाल 2023 प्रकाशन व सेवा रथाचे लोकार्पण करण्यात आले आहे। मातोश्री येथे लोकार्पण होणार असून यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि आमदार सचिन अहिर उपस्थित होते। जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांना आणि पक्षप्रमुखांच्या माध्यमातून जनतेला केलेल्या कामाचा आणि कार्य अहवाल देखील संपन्न करण्यात आला आहे।
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिलेल्या अध्यक्षपदाचा राजीनामा संचालकांच्या झालेल्या विशेष बैठकीत मंजूर करण्यात आलाय. ही बैठक आज सकाळी जिल्हा मध्यवर्ती बँक अदालत रोड येथे झाली असता सर्व संचालकांना विश्वासात घेत नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल असे बँकेचे संचालक असलेले अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. येवला शहरात आज आठवडे बाजार असल्याने शनी पटांगण तसेच इंद्रनील कॉर्नर परिसरात अनेक विक्रेते आपले दुकाने लावतात. मात्र या ठिकाणी परिसरातील कचरा आणून टाकला जात असल्याने अक्षरशः हा कचरा विक्रेत्यांना साफ करण्याची वेळ येत आहे. तर गटारीला ढापा नसल्याने अक्षरशः लोखंडी पलंग टाकून दुकाने मांडण्याची वेळ येथील विक्रेत्यांवर येत आहे. या ठिकाणी छापा टाकून द्यावा अशी मागणी देखील येथील विक्रेत्यांनी केली आहे. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये येते सांगते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री.